पुलवामा बाबत त्यांनी परखड मत मांडलंय आणि त्याबद्दल त्यांना मुंबईमध्ये सुद्धा निमंत्रण दिलंय. मी असं म्हणेन की पाकिस्तानचे दोन एजंट आज दिल्लीमध्ये भेटले. भारताविरुद्ध उद्या काही अतिरेकी कारवाया झाल्या तर त्याला या भेटीचा संदर्भ देण्यात यावं आणि केंद्र सरकारने या दोघांच्या भेटीवर फार बारकाईने लक्ष घालावं. कारण का दोघांची भाषा, मलिकची भाषा आणि संजय रावची भाषा आणि पाकिस्तानची भाषा एकच आहे. म्हणून ह्या दोघांचं भेटण्याचं काय उद्दिष्ट होतं, त्याच्यामध्ये नेमकं देशविरोधी काय काय षडयंत्र रचलं होतं का आणि देशाच्या विरुद्ध कुठल्या कारवाया शिजत होत्या का, या सगळ्या बाबतीमध्ये मलिकची आणि संजय रावची नार्को टेस्ट करावी अशी मागणी या निमित्ताने मी करीन. कारण का पाकिस्तान सरकारनी मलिकच्या वक्तव्यानंतर भारताच्या प्रतिमेबद्दल एकंदरीत केलेली टीका आणि ह्या दोघांनी आणि ह्या दोघांची भेट, म्हणून मी संजय राऊतला सांगेन त्याला मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ते पार्सल आणण्यापेक्षा मलिक सकट संजय राऊतनी पाकिस्तानमध्ये निघून जावं, तिथे बसून शीर खोरमा बसून खावं, तिथे बसून बिर्याणी बसून खावी, अशा देशद्रोही लोकांची आमच्या भारताला काही गरज नाही आणि आमच्या मुंबई महाराष्ट्रामध्ये मलिक सारख्या देशद्रोहीला आम्ही पाऊलही ठेवून देणार नाही, एवढं या निमित्ताने सांगितलं. असंही त्याबद्दल म्हटलंय की भगत सिंह कोसारींचं वक्तव्य गांभीर्याने घेतलं जातं, त्यांचे निर्णय सत्य मानले जातात, मग या सत्यपालांच्याच याबाबत असं का? कारण का कोश्यारीजीने कुठेही भारताविरुद्ध महाराष्ट्र राज्याविरुद्ध कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. भारताची प्रतिमा, भारताची सुरक्षता ही कुठेही अडचणीत येईल. माननीय पंतप्रधान ज्यांच्याबद्दल आज जगामध्ये एक वेगळा मान आहे, त्या पंतप्रधानांबद्दल खोटं आणि घाणेरडं षडयंत्र कुठेही कोश्यारीजींनी रचलं नव्हतं. म्हणून या नालायक संजय राऊतांनी कोणाची तुलना कोणाबरोबर करतायत याबद्दल विचार करून बोलाव. उद्धव ठाकरेंनी एक स्टेटमेंट असं केलंय की मुळावर येणारे प्रकल्प अडवले, यापुढेही अडवणार, बासूला पुन्हा एकदा त्यांनी विरोध. पण उद्धव ठाकरेलाच मुळापासून उपटून टाकलंय. मूळ आणि उद्धव ठाकरेचा काही संबंधच राहिला नाही. उद्धव ठाकरेंनी पहिलं स्वतःचं मूळ कुठे राहिलंय ते पहिले शोधावं, मग दुसऱ्यांच्या मुळापर्यंत पोचावं. त्याच्याच मुळाला उखडून टाकलेला आहे, उखाड दिया. रिफायनरी उद्धव ठाकरे म्हणताय की हा जो प्रकल्प होता त्याला मी मुख्यमंत्री असताना आपण बळाचा वापर केला नाही. हा प्रकल्प होण्यासाठी जे पत्र दिलं त्याचा कुठेतरी गैरवापर केला जातोय, मात्र बळाचा वापर आताचं प्रशासन करतात आरोप केला. अहो, ते मुख्यमंत्री असताना त्यांनी पत्र दिलेलं की बारसूमध्येच ती रिफायनरी व्हावी असं उद्धव ठाकरेंनी तेव्हा पत्र दिलेलं. तेव्हाच्या आणि आताच्या उद्धव ठाकरेमध्ये नेमकं काय फरक, तर चेकच्या आकड्याचा फरक आहे. तेव्हा कधी चेकचे आकडे शून्य कमी असतील, आता त्यांना चेकच्या आकड्यावरचं शून्य वाढवायचं आहे म्हणून उद्धव ठाकरे बोलतोय. उद्धव ठाकरेचं राजकारण हे त्याचं घर चालवण्याचं साधन आहे. दोन्ही मुलांचं लग्न करायचं आहे, मुंबई महापालिका हातातून गेलेली आहे, राज्य सरकारमध्ये काय स्थान राहिलेलं नाही, स्वतःचा पक्ष हातात राहिलेला नाही आणि उद्धव ठाकरेंनी कुटुंब
स्वतःचा खर्च कशालाही करत नाहीत, मग तो स्वतःच्या जेवणाचा असो किंवा बाहेरगावी जाण्याचा असो, मग आता नेमकं जगायचं कसं, पोट्यापाण्याचा प्रश्न झालेला आहे. आणि म्हणून हा सगळा विरोध आहे. आमच्यासारख्या लोकांना विचारा ना, उद्धव ठाकरेची खरा चित्र काय, खरा चेहरा काय. असंच सिवळच्या वेळी केलं, असंच एअरपोर्टच्या टायमाला केलं, असंच जैतापूरच्या टायमाला केलं, असंच आता या रिफायनरीच्या निमित्ताने करतायत. प्रत्येक वेळी बघा, आता साधा आपल्या चिपीच्या एअरपोर्ट विमानतळाला तेच उद्धव ठाकरे होते, तेच विनायक राऊत होता, तोच वैभव नाईक होता जो विरोध करायचा, विरोध करायचे. आणि एअरपोर्टचं उद्घाटनासाठी कोण आलं तिकडे? उद्धव ठाकरेच आला. म्हणजे पहिलं विरोध करायचं आणि घरात मिठाई पाठवल्यानंतर प्रकल्पाचं उद्घाटन करायला सर्वात साडी घालून किंवा कुडता घालून सर्वात पुढे असं बसायचं. हे उद्धव ठाकरेची हे उद्धव ठाकरेचा खरा चेहरा आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी मोठ्या मोठ्या बाता करू नये. त्याचे वक्तव्य म्हणजे कंपनीच्या लोकांनी त्याला लवकर येऊन भेटावं, हा तो फक्त संदेश देतोय. पाठीत वार करून सरकार पाडणाऱ्यांचा सूड आणि बदला घेणार असा उद्धव ठाकरे भाजपला इच्छा, ते आरशात बघून बोलत असतील. तर त्यांनीच पाठीत वार करून, भाजपच्या पाठीत वार करून तर सरकार बनवलं. म्हणून कदाचित आरसा समोर असेल आणि उद्धव ठाकरे भाषण करत असतील. सर्वात मोठा गद्दार, सर्वात मोठ्या मित्राच्या पाठीत खंबीर कुपसणारा देवेंद्रजींसारखा चांगल्या माणसाचा, त्या देवेंद्रजींनी 5 वर्ष सख्ख्या भावासारखं उद्धव ठाकरेंना सांभाळलं, त्यांच्याच पाठीत वार करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेला आहे. म्हणून त्यांनी पाठीत वार करण्याची भाषा करू नये. पाठीत वार करण्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पीएचडी केलेली आहे. जसं उदय सामंत बघताय तसं मीही बघतोय. मी वेगळं कशाला बघू? मी अजून खोलात जाऊन बघतोय की हे उद्धव ठाकरे हा लालची माणूस आहे, हा पदासाठी लाल टपकवणारा माणूस आहे. मुख्यमंत्री बनण्याची आशा ही पहिल्यापासूनची होती, म्हणून त्यांनी शिवसेना संपवली, म्हणून राजसाहेब असो, राणे साहेब असो, एकनाथ शिंदे साहेब असो, यांना पहिल्यापासून उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनायचं होतं. म्हणून त्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला, म्हणून चांगले सैनिक शिवसैनिक पक्ष सोडायसाठी प्रवृत्त केलं. आणि म्हणून आज हातात काहीच राहिलं नसल्यामुळे त्याची अवस्था आहे. म्हणून उदय सामंत यांच्या वक्त्यावर मी सहमत आहे. स्थानिक आमदार तिथले आहेत, ते समर्थन देताना दिसत आहेत आणि कुडाळ मालवणचे आमदार तिथे जाऊन विरोध करत आहेत. कारण का कुडाळ मालवणच्या आमदारांना तिकडचं कदाचित कुठलं तरी कॉन्ट्रॅक्ट पाहिजे असेल. कारण का असाच विरोध कुडाळ मालवणचे वैभव नाईक जे आमदार आताचे आहेत, त्यांनी एअरपोर्ट वेळी पण असाच विरोध केला. आणि नंतर एअरपोर्टचं ब्लास्टिंगचं कॉन्ट्रॅक्ट हे वैभव नाईकनीच घेतलं. तर आता वास काढायला गेले असतील, तिथे काय कॉन्ट्रॅक्ट भेटणार आहे का? तो प्रकल्प सुरू झाल्यानंतर तुम्हाला नायकांचे जेसीबी तिथे लागलेले दिसतील, ते जग जाहीर आहे. आता विनायक राऊत असो, वैभव नाईक असो, ह्यांना आम्हाला जिल्हावासी आणि कोकणवासी ओळखतात. अहो, एअरपोर्टच्या जागेचा विरोध करण्यासाठी असाच विनायक राऊत पुढे गेलेला तिथे. आणि नंतर जेव्हा एअरपोर्ट सुरू झालं, तिथं कॅन्टीनचा कॉन्ट्रॅक्ट आणि लेबरचा कॉन्ट्रॅक्ट ह्याच्याच कंपनीने मिळवला. टोलला पहिला विरोध केला आणि नंतर त्याच कंपनीमध्ये ह्याची मुलं आणि तो कॉन्ट्रॅक्टर पार्टनर बनला. किती उदाहरणं देऊ तुम्हाला मी? म्हणून आज पण वैभव नाईकचा विरोध हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी, हे आता सिद्ध झालंय. नवीन तुम्ही नवीन प्रश्न आणि अजूनपर्यंत वैभव नाईकला ओळखला नाहीत कुडाळमध्ये राहून, मला आश्चर्य आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी त्या पत्रकामध्ये असं म्हटलेलं होतं की जोडे पुसण्याची लायकी नसलेली आता राज्यकारण, जोडे पुसण्याची लायकी नसलेले. लायकीबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये रे. कारण का काही दिवसाअगोदर संजय राऊतांनी अतिशय योग्य वाक्य वापरलं, तर लायकी नसलेला माणूस मुख्यमंत्री बनतो तो म्हणजे उद्धव ठाकरे. म्हणजे उद्धव ठाकरेची सर्वात जास्त लायकी ही संजय राऊतांनीच ओळखलेली आहे. चला रे बाबा, आज पुरा दिवस झालाय तुमच्या बरोबर.
नऊ पासून बघतो एक दुसऱ्याला आम्ही आता. झालं का? चला गुड नाईट. पाच वाजता प्रेस कोणाची? आता उद्या बोलू त्याच्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.